हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे, रेडियंट अकॅडमीच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज 14 जानेवारी 2023 मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. उद्याची सुट्टी असणार आहे म्हणून आजच शुभेच्छा देतो. मकर संक्रांतीच्याच नाही तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी पोंगल, हॅपी लोहडी. जितके सण भारतात आज सेलिब्रेट होतात सगळ्यांच्याच शुभेच्छा. दोन महत्त्वाच्या अनाउन्समेंट पहिले करायचे आहे बिफोर वी स्टार्ट विथ द लेक्चर. एक अनाउन्समेंट आहे MBA CET बॅच संबंधात. MBA CET एक ऑफलाईन बॅच लवकरच सुरू होणार आहे. कदाचित या 2-4 दिवसातच होईल, पुढच्या आठवड्यात. म्हणजे 16 ते 20 दरम्यान ती बॅच सुरू करायचा विचार चालला आहे. जशी डेट फायनल होईल आणि वेळ फायनल होईल तसं मी तुम्हाला अपडेट देईलच. दुसरी अनाउन्समेंट की आपण एक क्वेश्चन अँड आन्सरचं सेशन ठेवणार आहे. ऑफलाईन सेशन असणार आहे ते. त्याच्यात तुमच्या प्रिपेरेशनशी रिलेटेड इतर जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे असे क्वेश्चन्स जे सब्जेक्टशी रिलेटेड नाही, म्हणजे मेंटल हेल्थ, टिकून कसं राहायचं, परीक्षेला कधी वेळ लागतो, स्पीड कशी इम्प्रूव्ह करायची, प्रिपेरेशनच्या टेक्निक्स कशा असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर एक क्वेश्चन अँड आन्सरचं सेशन लवकरच ठेवण्याचा प्लॅन करतो आहे. तर जुने विद्यार्थी जे आहे, ज्यांच्या बॅचेस आता आटोपले आहे, अशा विद्यार्थ्यांनाही त्या सेशन्सला जर यायचं असेल तर मी डेट तुम्हाला नक्की कळवीन. याच करंट अफेअर्सच्या सेशनमध्ये डेट तुम्हाला सांगणार आहे. तर या महत्त्वाच्या दोन अनाउन्समेंट होत्या. लेट अस नाऊ स्टार्ट विथ द करंट अफेअर्स ऑफ 14th of January 2023. सगळ्यात पहिला मुद्दा जो आपला आहे तो आहे युनायटेड अरब एमिरेट्स यांनी COP28 लीड करणारे व्यक्तींचं नाव समोर आणलं आहे. कोण आहे व्यक्ती यांच्याबद्दल जाणून घेऊ. COP28 हे काय आहे त्याची पण माहिती घेऊन घेऊ. आपण COP27 बद्दल बरीच चर्चा केली. COP27 ही म्हणतात, COP27 जे इजिप्तमध्ये झालं होतं. आता COP28 जे कुठे होणार आहे, हे होणार आहे UAE, युनायटेड अरब एमिरेट्समध्ये. तर जेव्हा हे COP कुठल्याही देशामध्ये होत असतं तेव्हा त्या देशाचा एक व्यक्ती याला प्रेसाइड ओव्हर करतो, म्हणजे याला लीड करत असतो. तर हा व्यक्ती UAE कोण असणार आहे, त्यांचं नाव UAE समोर दिलेलं आहे आपल्या. काय नाव आहे त्यांचं? नाव आहे सुलतान अल जाबर. सुलतान अल जाबर. आता यांचं नाव UAE पुढे केलं आहे की हे COP27 लीड करणार आहे. आता महत्त्वाचं असं की यांचं नाव जेव्हा पुढे आलं तेव्हा अख्ख्या जगात चर्चा सुरू झाली की हे कसे काय COP28 लीड करू शकतात. COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. चर्चा कशावर करत असते COP? याच्यात चर्चा होते क्लायमेट रिलेटेड, म्हणजे क्लायमेट चेंज जो होत आहे त्याच्यात त्याला अवॉइड कसं करायचं, त्याला फाईट कसं करायचं, याच्यासाठी चर्चा होत असते. आता COP28 लीड करणारे जे सुलतान अल जाबर हे जे व्यक्ती आहे, हे अबुधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनी जी आहे, म्हणजे सरकारी ऑइल कंपनी UAE त्याचे हेड आहे. आता ऑइल कंपनीचा हेड असलेला व्यक्ती, ते ऑलरेडी मिनिस्टर पण आहे, बरं, मिनिस्टर ऑफ इंडस्ट्री अँड टेक्नॉलॉजी पण आहे. ऑइल, एका मोठ्या ऑइल कंपनीचे हेड असलेले व्यक्ती क्लायमेट चेंजवाल्या ग्रुपला लीड करणार आहे. किती विचित्र गोष्ट आहे बघा. आणि त्यातही यांची जी कंपनी आहे ना, ही नॅशनल ऑइल कंपनी, ही नॅशनल ऑइल कंपनी जवळपास 4 मिलियन बॅरल ऑइल प्रोड्यूस करते. एवढंच नाही, यांचं टार्गेट आहे आता 5 मिलियन बॅरलचं. तर इतक्या मोठ्या प्रमाणात ऑइल प्रोड्यूस करणाऱ्या कंपनीचे हेड हे क्लायमेट चेंजवाल्या एका ग्रुपचे लीडर असणार आहे, म्हणून जगात चर्चा सुरू आहे. हे तसं दुसरं अरब देश आहे ज्याच्यात COP28 होणार आहे. पहिलं अरब देश म्हणजे इजिप्त होतं जिथे COP27 झाली. तर आता UAE हे सेकंड अरेबियन कंट्री बनली आहे जिथे COP28 आता होणार आहे. ठीक आहे, एवढंच नाही तर सुलतान अल जाबर हे जे आहे हे UAE जे लीडर आहे त्यांचं नाव आहे शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान. यांच्या खूप जवळचे आहे या, हे स्वतः म्हणजे अल नहयान हे जे आहे ना, शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान हे स्वतः त्या अबुधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनीचे CEO आहे. ठीक, बरं, असं नाही आहे की फक्त सुलतान अल जाबर हे फक्त ऑइल कंपनीचेच हेड आहे, असं नाही आहे. एक मासबर नावाची एक कंपनी आहे जी रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करते, हे त्याचे पण हेड आहे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे
की जरी ते ऑइल कंपनीचे हेड असले तरी एक रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करणाऱ्या कंपनीचे पण हेड असल्यामुळे त्यांना दोन्ही गोष्टी समजतात. यांना क्लायमेट एन्व्हॉय पण म्हटलं जातं, म्हणजे यूएईचे हे क्लायमेट एन्व्हॉय आहे. जवळपास 10 वेगवेगळ्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये यांनी आतापर्यंत भाग घेतलेला आहे. म्हणजे असा नाही की या माणसाला कॉर्पोरेट हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये काय होतं याचा अनुभव नाही आहे. 10 कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये भाग घेतलेला आहे. पहिलेपासून या सिस्टीमशी या प्रोसेसची त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रेसिडेंट म्हणून चेअर म्हणून इथे अपॉइंट केलं आहे COP28. एक महत्त्वाची गोष्ट अजून सांगतो, जो चेअर असतो ना, जो व्यक्ती याला हेड करत असतो, तो व्यक्ती डिसिजन कसं होणार आहे, चर्चा कशी होणार आहे याचा अजेंडा सेट करत असतो. त्याच्यामुळे अलोक शर्मा जे UK चेअर होते यांनी खूपच चांगल्या पद्धतीने कॉन्फरन्स ऑफ पार्टीजचं मीटिंग हँडल केली होती असं म्हणतात. पण डॉक्टर शौकरी जे होते जे इजिप्तकडनं या COP27 हेड होते त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी प्रॉपरली लीड नाही केल्यामुळे तिथे खूप सारा केऑस निर्माण झाला होता, म्हणजे गोंधळ निर्माण झाला होता, बऱ्याच लोकांचं म्हणणं ऐकलं नाही गेलं, अशासारख्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे चेअरची जी भूमिका राहते, जी प्रेसिडेंटची भूमिका राहते, जो व्यक्ती त्या पदावर बसतो त्याची भूमिका खूपच महत्त्वाची असते. त्याच्यामुळे सुलतान अल जाबर ही आपली भूमिका कशी पार पाडतात याच्यावर पण आपण लक्ष देऊच. ठीक, आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल. तर सुलतान अल जाबर हे UAE लीड करणार आहे युनायटेड नेशन्सच्या COP28. ठीक, चलो आगे चलते. पुढचा मुद्दा काय आहे? पुढचा मुद्दा आहे एक अपॉइंटमेंटशी रिलेटेड. ही स्लाईड आणि याच्या पुढची स्लाईड अशा दोन्ही स्लाईड्स अपॉइंटमेंट रिलेटेड आहे. तर या स्लाईडमध्ये आपण चर्चा करू इन्फोसिसमध्ये झालेल्या अपॉइंटमेंटची. काय आहे? इन्फोसिसनी गोविंद अय्यर यांना इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून अपॉइंट केला आहे. तुम्हाला गोविंद अय्यर इथे फोटो दिसत असेल. तर गोविंद वैद्यराम अय्यर यांचं पूर्ण नाव आहे. हे आता इन्फोसिसचे इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून काम करतील. नाव आहे गोविंद वैद्यराम अय्यर. याच्या आधी यांनी बऱ्याचशा कंपनीजमध्ये काम केलेलं आहे. म्हणजे जस्ट मागची जी कंपनी होती यांची ती होती एगॉन झायंडर. याच्या आधी यांनी प्रॉक्टर अँड गॅम्बल, कोका कोला, हेन्स, म्हणजे इंडस्ट्रीमधले वेटरन ज्यांना समजलं जातं ना, खूप सिनियर व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे यांना इन्फोसिसच्या आता बोर्डावर घेण्यात आलेलं आहे. तर यांची अपॉइंटमेंट करणारं नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी आहे इन्फोसिसची. यांनी 5 वर्षासाठी गोविंद वैद्यराम अय्यर यांना 5 वर्षासाठी इन्फोसिसचं इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून निवडलेलं आहे. ठीक, तर ही एक अपॉइंटमेंट लक्षात ठेवाय इन्फोसिसबद्दल आहे. दुसरी जी अपॉइंटमेंट झाली आहे ती आहे कॉग्निझंट. ही जी IT कंपनी आहे, मोठी IT कंपनी, जसं इन्फोसिस IT कंपनी आहे मोठी, तशी कॉग्निझंटही आहे. तर कॉग्निझंटचे नवीन CEO पदावर नियुक्ती झाली आहे रवी कुमार S यांची. तो रवी कुमार S हॅज बीन अपॉइंटेड ॲज दी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO ऑफ कॉग्निझंट. कॉग्निझंट ही चेन्नईमध्ये बनलेली एक कंपनी आहे. म्हणजे याचं फाउंडर्स जे होते हे कुमार महादेव आणि फ्रान्सिस्को डिसुझा हे होते. आता कुमार महादेव आणि फ्रान्सिस्को डिसुझा यांनी 26 जनवरी 1994 कॉग्निझंट बनवली होती आणि आता पहा या 30 वर्षात कॉग्निझंट किती मोठी IT कंपनी झाली आहे. तर कॉग्निझंटचे आत्ताचे जे CEO होते यांचं नाव होतं ब्रायन हम्फ्रीज. ब्रायन हम्फ्रीज हे मागच्या 4 वर्षापासून कॉग्निझंटचे CEO होते. बरं काम करत होते पण मागच्या काही दिवसांमध्ये कॉग्निझंटचा प्रॉफिट हळूहळू कमी होत गेला आणि त्यातही ऑक्टोबर 22 जो तिसरा क्वार्टर आपण म्हणला जो म्हणतो 2022 तिसरा क्वार्टर, तर या तिसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांचे प्रॉफिट्स एकदम कमी झाल्यामुळे ब्रायन हम्फ्रीज यांनी रिझाईन करायचं ठरवलं आणि त्याच्यामुळे मग यांना नवीन CEO गरज होती. आता रवी कुमार S हे CEO कसे झाले? तर हे इन्फोसिसमध्ये होते. रवी कुमार S इन्फोसिसमध्ये होते ऑक्टोबरपर्यंत. यांनी ऑक्टोबर 22 हे इन्फोसिस सोडलं आणि कॉग्निझंटला अमेरिकामध्ये जॉईन केलं. तर कॉग्निझंट अमेरिकाचे ते प्रेसिडेंट बनले. प्रेसिडेंट ऑफ कॉग्निझंट अमेरिकाचे प्रेसिडेंट बनले आणि अमेरिका त्याचे प्रेसिडेंट बनले आणि नंतर आत्ता त्यांना मग तिथून बोलवलं इकडे, म्हणे तुम्ही भारतात या आणि भारतात आता तुम्ही या आणि सगळं हे CEO पद सांभाळा.
आता ते याचं हेडक्वार्टर जे आहे ना ते यूएसमध्ये आहे, कॉग्निझंटचं. भली भारतीय कंपनी आहे पण हेडक्वार्टर यूएसमध्ये आहे. तर आता सीईओ कॉग्निझंटचे कोण असणार आहे? रवी कुमार एस. तर आय होप तुम्हाला या दोन्ही अपॉइंटमेंट लक्षात आल्या असेल. गोविंद वैद्यराम अय्यर जे इन्फोसिसमध्ये इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून निवडले गेले आहे, आणि दुसरे म्हणजे रवी कुमार एस जे सीईओ म्हणून निवडण्यात आले आहे कॉग्निझंटचे. ठीक आहे, चला आता आपण जाऊ नेक्स्ट मुद्द्याकडे. नेक्स्ट पॉइंट काय आहे? एक खूपच महत्त्वाचा पॉइंट आहे हा. गव्हर्नमेंट अप्रूव्ज इन्सेंटिव्ह स्कीम फॉर प्रमोशन ऑफ रुपे डेबिट कार्ड्स. गव्हर्नमेंटनी म्हणजे कॅबिनेटची मीटिंग झाली, आता कॅबिनेटमध्ये घेतलेला हा डिसिजन आहे, त्याच्यात भारत सरकारने काय केलं आहे, 2600 crore इन्सेंटिव्ह स्कीम आणलेली आहे. कितीची? 2600 crore, 2600 crore इतकी मोठी स्कीम, 2600 crore स्कीम. कशासाठी आहे ही 2600 crore स्कीम? ही आहे रुपे डेबिट कार्डला प्रमोट करण्यासाठी. फक्त रुपे डेबिट कार्डच नाही आहे, याच्यात तर लो व्हॅल्यूचे UPI ट्रान्झॅक्शन्सला पण प्रमोट करण्यासाठी ही स्कीम काम करेल. इन्सेंटिव्हची स्कीम आहे. आता इन्सेंटिव्ह स्कीम वगैरे काय असतं हे पाहू. पहिले तर समजून घ्या दोन गोष्टी याच्यात प्रमोट करण्यात येणार आहे. स्कीमची व्हॅल्यू आहे 2600 crore. दोन गोष्टी प्रमोट करण्यात येणार आहे, एक आहे रुपे डेबिट कार्ड, दुसरा आहे UPI, है ना, युनिफाइड पेमेंट इंटरफेस इंटरफेस, याचे लो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. आता या 2600 crore काय होणार आहे? इन्सेंटिव्ह देण्यात येणार आहे, म्हणजे कदाचित हे बँकांना देईल पैसे, आणि बँकांना म्हणेल की तुम्ही जेव्हा ट्रान्झॅक्शन होईल तेव्हा जे लोक ट्रान्झॅक्शन करतात त्यांना इन्सेंटिव्ह द्या. इन्सेंटिव्ह द्या म्हणजे थोडे जास्त पैसे द्या, कॅशबॅक वगैरे टाईप गोष्टी असतात ना, तशा टाईपची काहीतरी सिस्टीम आणण्याचा प्रयत्न असेल हा. म्हणजे जेव्हा लोक लो व्हॅल्यूचे ट्रान्झॅक्शन करतील तर त्यांना जर काही इन्सेंटिव्ह मिळालं तर ते जास्त ट्रान्झॅक्शन करतात. तर याच्यासाठी भारत सरकार 2600 crore आता खर्च करणार आहे. तर याच्यात POS थ्रू होणारे ट्रान्झॅक्शन, POS म्हणजे पॉइंट ऑफ सेल मशीन जी असते आपली, तर POSनी होणारे ट्रान्झॅक्शन म्हणा किंवा ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन, आणि हे 2022-23 जे फायनान्शियल इयर आहे याच्यात होणाऱ्या ट्रान्झॅक्शन्सला टार्गेट करणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला जो प्रश्न याच्यातनं येणार आहे हा प्रश्न दोन प्रकारे येऊ शकतो. एक जो टाईप राहील त्याच्यात असं विचारेल की गव्हर्नमेंटनी रुपे डेबिट कार्ड्स आणि UPI पेमेंट्सला प्रमोट करण्यासाठी किती रुपयाची इन्सेंटिव्ह स्कीम आणली आहे, तर तेव्हा लक्षात ठेवा 2600 crore ही स्कीम आहे. दुसरं विचारला जाऊ शकतं गव्हर्नमेंटनी जी 2600 crore स्कीम आणली आहे ही कशासाठी आणली आहे, तर रुपे डेबिट कार्ड प्रमोट करण्यासाठी आणि UPIचं पेमेंट प्रमोट करण्यासाठी. ठीक, आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. आता आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. नेक्स्ट पॉइंट आहे केरळावरनं. केरळमध्ये एक मंजेरी नावाची म्युन्सिपॅलिटी आहे, मोठी मोठं टाऊन आहे मंजेरी. या मंजेरीमध्ये एक फुटबॉलचं ग्राउंड आहे ज्याचं नाव आहे पायनाड फुटबॉल स्टेडियम. आता इथे पायनाड फुटबॉल स्टेडियम इथे एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाला म्हणजे लोकांनी केला. कसं केलं यांनी आणि काय रेकॉर्ड होता ते बघू आपण. काय केलं यांनी, स्टेडियममध्ये लोकांना बोलवलं, खूप सारे फुटबॉल जमा केले, लोकांना 50-50 लोकांच्या वेगळ्या बॅचेसमध्ये तयार केलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही बस गोल मारायचे. तर लोकांनी पेनॉल्टी किकसारखे गोल मारणं सुरू केले. बरेच लोकांचे नेम बरोबर लागले, काही लोकांचे फुटबॉल भलतीकडे गेले, काही लोकांचे बरोबर गोलमध्ये गेले. तर किती गोल्स मारण्यात आले याच्यात गोल्स मारण्यात आले 4500 पेनॉल्टी किक्स मारण्यात आला, 4500 पेनॉल्टी किक्स इन 12 hours. आणि याच गोष्टीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी नोंद घेतली. याच गोष्टीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी नोंद घेतली. तर हा वो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला विषय कुठला आहे, तर हा आहे मंजेरीमधला, केरळमधल्या मंजेरीमधला. ठीक, आय होप ह्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डवाल्या गोष्टीशी तुमचा आता परिचय झाला असेल. तर रेकॉर्ड कशाचा आहे, 45,000 पेनॉल्टी किक्स इन 12 hours भारतात झालेला विषय. आपण यवतमाळातही असे काहीतरी विषय करायला पाहिजे, नाही सगळ्यांनी एकत्र येऊन फुटबॉलला किक मारायची ना, असा कुछ तुम्ही करणार चाहिए यवतमाळने. चलो नेक्स्ट विषय आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी काय केलं आहे, यांनी ॲड्रेस केला म्हणजे संबोधन केलं, भाषण दिलं, कुठे, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ समिटमध्ये. 2-4 दिवस आधीच आपण या व्हॉइस ऑफ दी ग्लोबल साऊथ नावाच्या समिटची चर्चा केली होती. आपण म्हटलं होतं की G20 समिटचं भारत प्रेसिडेंट आहेच,
पण जवळपास 1,625 कंट्रीजला घेऊन भारत एक व्हर्च्युअल समिट ऑर्गनाईज करणार आहे. 1,625 कंट्रीजला घेऊन, तर 1,625 कंट्रीजला घेऊन एक व्हर्च्युअल समिट ऑर्गनाईज करणार आहे आणि या समिटचं नाव दिलं होतं व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ. तेव्हा हा प्रश्न मला दुसऱ्या दिवशी काही मुलांनी विचारला की याला ग्लोबल साऊथ असं का म्हणतात, म्हणून तुमच्यासाठी मुद्दा मी आज ही इमेज आणली की ग्लोबल साऊथ का म्हणतात. पहा, आतापर्यंतच्या जगाच्या इतिहासात काय झालंय की हे जे नॉर्थमध्ये असलेल्या कंट्रीज आहे या सगळ्या या भागात आणि ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड या या कंट्रीजलाच डेव्हलप्ड कंट्रीज असं म्हटलं जातं आणि यांचा पर्सेंटेज कमी आहे. कमी कंट्रीज आहे पण डेव्हलपमेंट खूप जास्त आहे, पैसा खूप जास्त, त्याच्यामुळे अख्ख्या जगावर यांचा दबदबा खूप राहिलेला आहे. आणि नंतर एक मध्ये लाईन जर ही काढली, ही लाईन तुम्हाला दिसत असेल अशी, ही जी लाईन आहे ही लाईन येते, या लाईनला म्हटलं जातं ब्रँट लाईन. तर या ब्रँट लाईनच्या साऊथला ज्या कंट्रीज येतात म्हणजे अमेरिकेच्या खालच्या आणि लॅटिन अमेरिकन कंट्रीज, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकन कंट्रीज, है ना, साऊथ आफ्रिकन नाही आफ्रिकन कंट्रीज, इंडिया आणि नंतर साऊथ ईस्ट एशिया, तर या ज्या सगळ्या कंट्रीज आहे इथे डेव्हलपमेंट त्या पद्धतीने झाली नाही, पण या कंट्रीजचा ग्रुप खूप मोठा आहे, म्हणजे जवळपास 1,625 कंट्रीज आहे. मग भारत सरकारला असं वाटलं की यांना सगळ्यांना एकत्र करू म्हणजे हम गरीब होके मसीहा बन सकते, तर मग या सगळ्या गरीब देशांना, अंडर डेव्हलप्ड देशांना किंवा डेव्हलपिंग कंट्रीजला एकत्र करण्याची भूमिका आता भारताने घेतली आहे. आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांनी जेव्हा भाषण दिलं तेव्हा त्यांनी म्हटलं की युअर व्हॉइस इज इंडियाज व्हॉइस, युअर प्रायोरिटीज आर इंडियाज प्रायोरिटीज, म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे तेच भारत म्हणेल आणि भारत तुमचा आवाज म्हणून लोक सगळ्या या मोठ्या देशांच्या समोर उभा राहील. म्हणजे आपण जर एकत्र संघटित राहिलो तर जसं आपण फॉरेन रूलच्या अगेन्स्ट 50-60 वर्षाआधी फॉरेन रूलच्या अगेन्स्ट सगळ्या या डेव्हलपिंग नेशन्सनी मिळून फाईट केला होता, तसाच आता आपण अंडर डेव्हलपमेंटच्या आणि गरिबीच्या विरोधात पण एकत्र येऊन फाईट करू शकतो आणि हे जे डेव्हलप्ड नेशन आहे यांच्यासमोर एक ताकद म्हणून उभं राहू शकतो. तर याला भारत आता लीड करत आहे. तर याची व्हर्च्युअल समिट म्हणजे याला काय म्हटलं मग, व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ. साऊथ का म्हटलं लक्षात आलं ना, कारण हे साऊथमध्ये सगळ्या कंट्रीज आहे म्हणून यांना ग्लोबल साऊथ म्हटलं. फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याच्यात एक एक्सेप्शन आहे, म्हणून भारताने त्याला नाव दिलं व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ. ठीक आहे, तर ग्लोबल व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही जी समिट आहे ही 12 जानेवारी आणि 13 जानेवारीला आयोजित करण्यात आली. 12 जानेवारीला जवळपास 6 सेशन्स होते आणि 13 जानेवारीला 4 सेशन्स झाले. इनॉग्रेशनचा जो ॲड्रेस देण्यात आला तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. तर 12 जानेवारी आणि 13 जानेवारी 2023ला झालं. जवळपास 125 कंट्रीज याच्यात होत्या. चायनाला आपण बोलवलंच नाही, इंडियाने ऑर्गनाईज केली होती पण आपण चायनाला बोलवलं नाही त्याच्यात, कारण चायना आता डेव्हलपिंगमध्ये राहिला नाही आहे. ठीक, आणि याची थीमवर आपण चर्चा केली होती, याची थीम आहे युनिटी ऑफ व्हॉइस युनिटी ऑफ पर्पस. जेव्हा आपण हे समिट होणार आहे असं सांगितलं होतं तेव्हा याच्या थीमवर चर्चा केली होती. थीम महत्त्वाची आहे, युनिटी ऑफ व्हॉइस युनिटी ऑफ पर्पस. आय होप हा मुद्दा एकदम क्लिअर झाला असेल तुम्हाला. आता आपण नेक्स्ट मुद्द्याकडे जाऊ. नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे भारताची सगळ्यात महत्त्वाकांक्षी स्कीम, ज्याला फूड सिक्युरिटी स्कीम आपण म्हणतो. ते नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट जो होता 2013चा, त्याच्यात आता काही रिव्हिजन्स करण्यात आले आहे आणि इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी स्कीम जी आहे त्या इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी स्कीमला आता नवीन नाव देण्यात येणार आहे. पूर्ण स्कीमच ॲक्च्युली बदलण्यात आली आहे. याच्यात दोन गोष्टी इन्वॉल्ड असतात फूड सिक्युरिटीच्या स्कीममध्ये. काय की फूड सिक्युरिटी द्यायची आहे भारताला, कोणाकोणाला द्यायची आहे, पुअरला द्यायची आहे आणि पुअरेस्ट ऑफ द पुअरला द्यायची आहे. तुम्ही स्कीम ऐकली असेल ना, ते 3 रुपये 2 रुपये आणि 1 रुपये केजीनी आपल्याला राईस व्हीट आणि बाकीच्या गोष्टी मिळतात. तर त्याच्यात आता वन नेशन वन रेशन कार्ड अशी स्कीम पण आणली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी. तर फ्री फूड ग्रेन्स या स्कीममध्ये काय करणार आहे, फ्री फूड ग्रेन्स प्रोव्हाइड करणार आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टच्या बेनिफिशरीजला. याच्या बेनिफिशरीजमध्ये कोण येतात, तर अंत्योदय अन्न योजनामध्ये येणारे म्हणजे AAY येणारे आणि नंतर प्रायोरिटी हाऊसहोल्डमध्ये येणारे म्हणजे PHH येणारे लोक. आणि या स्कीमच्या द्वारे जवळपास 81 कोटी, जस्ट रिमेंबर द नंबर, 81 करोड लोकांपर्यंत फ्रीमध्ये गुड क्वालिटी
फूड ग्रेन्स पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे, करेलच होईलच, आणि याच्यामुळे आपला जे फूड सिक्युरिटीचा महत्त्वाचा मुद्दा आहे ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये, त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न भारत सरकार याच्यातनं करणार आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. रिनेम जे केलं आहे ते नाव काय दिलं, याला जे नवीन नाव आहे ते आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, तर PMGKAY हा वाय इथला गायब झाला असं दिसत आहे. ठीक आहे, तर असं पाहिजे, समजलं. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, याच्या अंतर्गत आता 81 करोड लोकांपर्यंत फ्रीमध्ये फूड ग्रेन्स पोहोचणार आहे. ती जी नॉमिनल प्राईस होती ती पण कदाचित आता राहणार नाही, तर फ्रीमध्ये अन्न पोहोचणार आहे. आणि याच्यातले बेनिफिशियरीज जे असणार आहे ते अंत्योदय अन्न योजनावाले आणि प्रायोरिटी हाऊसहोल्डवाले हे लोक असतील. ठीक, आय होप हा मुद्दा पण क्लिअर झाला असेल. आता आपण चलू नेक्स्ट पॉईंटवर. नेक्स्ट काय आपल्याकडे, नेक्स्ट आहे पुस्तकाबद्दल चर्चा. कुठलं पुस्तक आहे, काल पण आपण एक पुस्तकाबद्दल चर्चा केली होती, जावेद अख्तरवर लिहिल्या गेलेलं जादूनामा पुस्तक होतं ते, आहे ना, अरविंद मांडलोई यांनी लिहिलं होतं. आता जे नवीन पुस्तक आहे ज्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे, हे पुस्तक आहे, बुकचं नाव आहे ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म. काय नाव आहे, ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म. म्हणजे 3 वर्षाआधी जे अख्ख्या जगानेच फेस केलं, भारताने पण फेस केलं, एक व्हायरसचा स्टॉर्म आला होता अक्षरशः, है ना. तर याला आपण कसं फाईट केलं आणि वॅक्सिनेशनच्या थ्रू आपण याला कसं जिंकलो याच्याबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे. ठीक, तर याला रिलीज कोणी केलं, तर भारताचे जे हेल्थ मिनिस्टर आहे, नाव काय त्यांचं, मनसुख मांडविया. तर मनसुख मांडविया यांनी पुस्तक रिलीज केलं, नाव आहे ब्रेविंग अ व्हायरल स्टॉर्म, इंडियाज COVID-19 वॅक्सिन स्टोरी इन इंडियाज COVID-19 वॅक्सिन स्टोरी. जे COVID-19 वॅक्सिन्सची जी एंटायर स्टोरी आहे ती याच्यात दिलेली आहे. पुस्तक रिलीज केलं गेलं आहे दिल्लीमध्ये. बघा काय होतं ना, आपण काय नाही झालं याच्याबद्दल बरेचदा चर्चा करतो, पण काय झालं आणि चांगलं झालं याच्याबद्दल खूप कमी वेळेस लिहिण्यात येतं. आणि हे जेव्हा लिहिण्यात येईल तेव्हाच लोकं वाचतील आणि त्याचीच चर्चा मग भविष्यात लोकं करतील. त्याच्यामुळे जे काही चांगलं होत असेल त्याच्याबद्दल लिहिलं आपण गेलं पाहिजे. तर वॅक्सिनेशनची स्टोरी भारतातली इज कन्सिडर्ड ॲज अ बिग बिग सक्सेस स्टोरी. तर त्याच्यावर लिहिलं गेलेलं हे बुक आहे. कोणी लिहिलं हे बुक, तर हे बुक लिहिलं आहे दोघांनी मिळून. कोण आहे, आशिष चांदोरकर आणि सूरज सुधीर. तो आशिष चांदोरकर आणि सूरज सुधीर या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे. ठीक, क्लिअर ही गोष्ट. चलो अब चलते आगे. अरे हिंदी जाणार आहे श्रीलंकेमध्ये आता, माहिती आहे का, या मुद्द्यात आपण बघू. हिंदीसाठी एक इंडियाचं हाय कमिशन असतं, माहिती आहे, प्रत्येक देशामध्ये आपलं हाय कमिशन आहे. तर तसंच श्रीलंकेमध्ये पण आपलं हाय कमिशन आहे. तर इंडियाचे जे हाय कमिशनर आहे तिथे, त्यांचं नाव आहे गोपाल बागले. ठीक आहे, उनका नाम है गोपाल बागले. आता हे इंडियाचे हाय कमिशनर आहे श्रीलंकेला. यांनी काय केलं, तिथे एक युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे साबारागामुवा युनिव्हर्सिटी, है ना. काय नाव आहे, इंटरेस्टिंग नाव आहे, साबारागामुवा युनिव्हर्सिटी. तर ही साबारागामुवा युनिव्हर्सिटी जी आहे ही, इथे त्यांनी एक हिंदीची चेअर एस्टॅब्लिश केली आहे. हिंदीची चेअर एस्टॅब्लिश करणे म्हणजे काय, असं समजा तिथे त्यांनी एक डिपार्टमेंट ऑफ हिंदी उघडला आहे. आपल्या भाषेत समजायसाठी सोपा आहे ना, डिपार्टमेंट ऑफ हिंदी उघडलं. कुठे उघडलं डिपार्टमेंट ऑफ हिंदी, श्रीलंकेच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथे आता भारताचे प्रोफेसर्स जातील आणि श्रीलंकेतल्या मुलांना, विद्यार्थ्यांना हिंदी शिकवतील, म्हणजे श्रीलंकेच्या लोकांना अजून इंडियाच्या कल्चरबद्दल माहिती पडेल. तर हिंदीचं डिपार्टमेंट कुठल्या देशाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ओपन झालं आहे असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवा श्रीलंका. युनिव्हर्सिटीचंच नाव विचारलं तर लक्षात ठेवा साबारागामुवा युनिव्हर्सिटी. आणि हे भारताचे जे हाय कमिशनर आहे श्रीलंकेला, त्यांनी MOU साईन केला. कोणासोबत MOU साईन केला, तर या युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर आहे त्यांचं नाव आहे प्रोफेसर उदया रथनायके. तर उदया रथनायके यांच्यासोबत ही MOU साईन झाला आणि आता हिंदीचं डिपार्टमेंट ओपन होणार आहे श्रीलंकेच्या साबारागामुवा युनिव्हर्सिटीमध्ये. आणि जो विद्यार्थी सगळ्यात चांगलं करेल, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळतील, त्याला गोल्ड मेडलसुद्धा देण्यात येणार आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला
हिंदी कॉमेंट्री श्रीलंकेचेही लोक एक तर हिंदी कॉमेंट्री करताना ऐकत, तशी ते श्रीलंकन लोकांची कॉमेंट्री खूप बोगस असते, इंग्लिशमध्ये ऐकली ना तरी बोर होतं खूप. तर आता ॲटलिस्ट तिथल्या लोकांना हिंदी समजायला लागलं तर ते श्रीलंकेची इंग्लिश कॉमेंट्री बंद करतील, आपलेच हिंदीचे आकाश चोपडाची हिंदी कॉमेंट्री श्रीलंकावाले ऐकणं सुरू करतील. ठीक, तर एक प्रश्न हाही विचारला जाऊ शकतो की ही साबारागमुआ युनिव्हर्सिटी आहे कुठे, तर ही एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे, बेलीहुलोया बालागोंडा या एरियामध्ये आहे श्रीलंकेच्या. ठीक, चलो अब चलते अपन अगले पॉइंट की ओर. पुढचा पुढची बातमी काय, पुढची बातमी आहे एक कॉन्फरन्स रिलेटेड, खूप महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. काय, व्हाईस प्रेसिडेंट जे आहे इंडियाचे जगदीप धनखड यांनी 83rd कॉन्फरन्स, कोणाची कॉन्फरन्स आहे ही, कॉन्फरन्स ऑफ प्रिसाइडिंग ऑफिसर्स याचं उद्घाटन केलं. आणि ही जी कॉन्फरन्स आहे 83rd आहे, एक तो विचार करा, म्हणजे आधी भरपूर कॉन्फरन्सेस अशा झाल्या आहेत. तर ही 83rd कॉन्फरन्स जी झाली ही जयपूरमध्ये झाली आणि याचं इनॉग्रेशन कोणी केलं, भारताचे व्हाईस प्रेसिडेंट जगदीप धनखड यांनी. आता तुम्ही जर इथे फोटो बघत असाल तर याच्यात तुम्हाला तीन लोक दिसतात, एक दिसतात जगदीप धनखड हे है ना, सॉरी इथे तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट दिसत असतील भारताचे, हे झाले जगदीप धनखड व्हाईस प्रेसिडेंट आहे भारताचे. मध्ये तुम्हाला दिसत असेल ओम बिर्ला, तर हे ओम बिर्ला जे आहे हे लोकसभेचे स्पीकर आहे. आणि इकडे हे जे आहे तिसरे, यांचं नाव आहे अशोक गेहलोत, जे राजस्थानचे चीफ मिनिस्टर आहे. तर राजस्थानमध्ये होत आहे म्हणून राजस्थानचे चीफ मिनिस्टर होते. प्रेसाइडिंग ऑफिसर, प्रेसाइडिंग ऑफिसर्सची कॉन्फरन्स आहे ना इथे, बघ काय म्हटलं, ऑल इंडिया प्रेसाइडिंग ऑफिसर्स यांची कॉन्फरन्स. हे प्रेसाइडिंग ऑफिसर्स कोण आहे पहिले ते समजून घेऊ. सगळे जे लोकसभा, म्हणजे भारताची लोकसभा आहे, नंतर प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा, विधान परिषद वगैरे, या ज्या सगळ्या असेंब्लीज आहे वेगवेगळ्या, या असेंब्लीजला, या असेंब्लीजचे स्पीकर यांना चालवणारे जे लोक असतात, पीठासीन जे असतात ना, जे त्या चेअरवर बसतात मेन, या लोकांची एक कॉन्फरन्स घेण्यात आली. आणि कितवी कॉन्फरन्स आहे ही याची, 83rd कॉन्फरन्स. ठीक, तर जे पीठासीन लोक असतात म्हणून म्हटलं, लोकसभाचे जे स्पीकर आहे ते आहे ओम बिर्ला म्हणून हे तिथे होते. राज्यसभाचे स्पीकर व्हाईस प्रेसिडेंट असतात त्याच्यामुळे जगदीप धनखड तिथे होते आणि हे सगळ्यात सिनियर आहे त्याच्यातल्या त्यात पोस्टमध्ये, त्याच्यामुळे यांनी ते जगदीप धनखड यांनी इनॉग्रेट केलं. तर लक्षात आला का हा विषय, व्हाईस प्रेसिडेंटनी 83rd कॉन्फरन्स ऑफ ऑल इंडिया प्रेसाइडिंग ऑफिसर्स ही जयपूरमध्ये घेतली. ऑल इंडिया प्रेसाइडिंग ऑफिसर्स म्हणजे जेवढ्या काही असेंब्लीज आहे त्यांचे सगळ्यांचे स्पीकर. जसं महाराष्ट्रातली जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्याचे स्पीकर आहे राहुल नार्वेकर है ना, तर हे पण इथे गेलेच असतील. तर अशा प्रकारची ही कॉन्फरन्स होती. आय होप हा मुद्दा क्लिअर झाला असेल. कुठे झाली होती विचारलं तर लक्षात ठेवा जयपूरला, म्हणून अशोक गेहलोतचा पण इथे फोटो टाकून दिला, याच्यावरनं लिंक करता येतं. ठीक, चलो अब चलते आगे. आता आपण येणार आहे दोन अशा स्लाइड्सवर की ज्याच्यात बँकिंगच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहे. पहिला मुद्दा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लॉन्च्ड ई बँक गॅरंटी फॅसिलिटी. स्टेट बँक ऑफ इंडियानी ई बँक गॅरंटी लॉन्च केलं आणि अशी ही तिसरी बँक बनली आहे भारताची ज्यांनी ई बँक गॅरंटी फॅसिलिटी दिली आहे. पहिली बँक होती HDFC बँक, ही भारतातली पहिली बँक बनली ज्यांनी ई बँक गॅरंटी फॅसिलिटी लॉन्च केली होती. दुसरी जी बँक होती ती कॅनरा बँक होती. कॅनरा बँक बनली पहिली पब्लिक सेक्टर बँक ज्यांनी ई बँक गॅरंटी लॉन्च केली. आणि आता तिसरी बँक बनली आहे SBI ज्यांनी ही ई बँक गॅरंटी लॉन्च केली. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल ही ई बँक गॅरंटी विषय काय, पहिले तर बँक गॅरंटी विषय काय हे समजून घेऊ, मग ई बँक गॅरंटी कदाचित आपल्याला लक्षात येईल. बँक गॅरंटी म्हणजे विषय काय असतो या डायग्रामवरनं समजवण्याचा प्रयत्न करतो. लेट्स से मी एक कस्टमर आहे आणि मला एका व्यक्तीकडनं, लेट्स से तुमच्या सगळ्यांसाठी, मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं का रे बाबा तुम्हाला सगळ्यांना लॅपटॉप्स पाहिजे का ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी, मोबाईलवर आता देता नाही आहेत तर लॅपटॉप पाहिजे. आता तुमच्यापैकी 100 लोक तयार झाले की सर आम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे, पण तुमचा सगळ्यांचा हा प्रश्न आहे की सर आपण 100 लोक आहे तर सगळ्यांना स्वस्तात मिळायला पाहिजे, कितीमध्ये मिळेल हे माहीत नाही, पण आम्ही लॅपटॉप आल्याशिवाय पैसे देत नाही बा, असं तुम्ही म्हणू शकता. मग आता मी म्हणेल ठीक आहे मी तुमच्या सगळ्यांसाठी, 100 मुलं आहे का तर 100 मुलांसाठी लॅपटॉपची अरेंजमेंट करतो. तर मी लॅपटॉप बनवणाऱ्या कंपनीला लेट्स से कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना म्हटलं मला या कॉन्फिगरेशनचे 100 लॅपटॉप्स पाहिजे,
कमी किमतीत डिस्काउंटेड प्राईजमध्ये, कारण 100 लोकांसाठी घेत आहे. आता ते म्हणतील हं ठीक आहे देतो आम्ही तुम्हाला लॅपटॉप. आता समजा त्या कंपनीने म्हटलं या 100 लॅपटॉप्सची प्राईस भरपूर जाणार आहे, 20-25 लाखाच्या घरात जाऊ शकते. 20-25 लाखाच्या घरात जर हे लॅपटॉपची प्राईस जाणार असेल तर मी म्हणेल यार एवढे 20-25 लाख तर आता नाही आहे, जेव्हा मुलांकडनं येईल तेव्हा देऊ शकेल, आत्ता कुठून देऊ. ते म्हणतील पैसे नाही आहेत आम्ही लॅपटॉप देत नाही, मग डील आपली होणार नाही ना. अशा वेळेस बँक कमी येत असते. बँक काय करते बघा, आता मी कस्टमर आहे बरोबर आहे, हा सेलर झाला हा परचेसर झाला ठीक आहे. तर मी समजा हे डायग्राम जाऊ द्या, मी समजा काय आहे की मला परचेस करायचा आहे बरोबर आहे, मला परचेस करायचे आहे लॅपटॉप्स. मी काय करील, मी जाईल बँकेकडे आणि बँकेला म्हणेल की तुम्ही माझी गॅरंटी घेऊ शकता का, म्हणजे ती लॅपटॉप देणारी जी कंपनी आहे, समजा इकडे परचेसर आहे मी, इकडे एक लॅपटॉप बनवणारी कंपनी आहे लेट्स से HP है ना. आता आमच्यामध्ये डील व्हायची आहे, माझ्याजवळ सध्या पैसे नाही आहे. HP वाल्याला मी म्हणतो की यार तुम्ही मला लॅपटॉप पाठवा, मी पुढच्या महिन्यात तुम्हाला पेमेंट करतो. HP वाले म्हणेल पुढच्या महिन्यात तुम्ही द्याल याची गॅरंटी काय. तर म्हणून मग मी काय करतो की मी जातो बँकेजवळ, इथे असते बँक, बँकेला म्हणतो की बँक माझ्या नावावर तुम्ही एका महिन्यासाठीची गॅरंटी घेऊ शकता का. बँक म्हणेल गॅरंटी घेईल पण तुम्ही आमच्याकडे काही पैसे डिपॉझिट करा. मी म्हणेल हो माझे माझा अकाउंट आहे तुमच्याकडे, माझे एवढे एवढे पैसे तुमच्याकडे जमा आहे है ना, याच्याच बेसिसवर तुम्ही माझी गॅरंटी घेऊ शकता का. बँक म्हणेल हो ठीक आहे घेऊ शकतो, पण तुम्ही जर HPचं पेमेंट एका महिन्याने नाही दिलं तर मग आम्ही तुमचे आमच्या अकाउंटमध्ये असलेले पैसे HPला देऊन देऊ. आपण म्हणतो हो ठीक आहे चालेल. मग काय करतं, मी बँकेकडे गेलो बँक गॅरंटी मागायला, बँकेनी मला गॅरंटी दिली बरोबर आहे, आणि मी हे लेटर दिलं HPला, म्हणजे बेसिकली बँके थ्रू हे लेटर जातं HPला किंवा आपण घेऊन जाऊ HPला देऊ, म्हणजे हे पहा बँकेची गॅरंटी आहे. म्हणजे तुम्ही मला 100 लॅपटॉप्स द्या, 100 लॅपटॉप्स तुम्ही मला द्या, मी तुम्हाला बँकेची गॅरंटी देतो. समजा 25 लाखाचं सामान होत असेल तर 25 लाखाची बँक गॅरंटी ही HPला दिली. आता HPला एक गॅरंटी मिळाली, कागद मिळाला कोणाकडनं, बँकेकडनं. तर HP बँकेवर विश्वास ठेवू शकते की उद्या या व्यक्तीनी पैसे नाही दिले तर बँक पैसे देईलच, ही गॅरंटी HPला मिळते. या भरोशावर HPनी 100 लॅपटॉप दिले. त्या बँक गॅरंटीमध्ये असं लिहिलं होतं की 1 महिन्यानंतर म्हणजे या तारखेला हा व्यक्ती तुम्हाला ही अमाऊंट पूर्ण देऊन देईल, नाही दिली तर बँक तुम्हाला पूर्ण पेमेंट करेल. तर एका महिन्यात मग सगळे 100 लॅपटॉप आले, मी तुम्हाला सगळ्यांना 100 लॅपटॉप देऊन दिले, तुम्ही त्या 100 लॅपटॉपचं पेमेंट मला करून दिलं आणि मी 1 महिना हे सगळ्या गोष्टी करायला लागले. आपल्याला 1 महिन्यानंतर HPला पूर्ण पेमेंट करून दिलं आणि बँक गॅरंटी वापस घेऊन घेतली. अशाने काय झालं, सुरुवातीला हातात पैसे नसताना सुद्धा पूर्ण व्यवहार झाला. आणि हा कुठल्या बेसिसवर झाला, एका बँकेनी दिलेल्या गॅरंटीच्या बेसिसवर, याला म्हणतात बँक गॅरंटी. तर बँक ही अशा प्रकारची गॅरंटी आपल्यासाठी घेऊ शकते आणि दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकते ठीक. तर ही बँक गॅरंटी जी होती आत्तापर्यंत, म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत ही बँक गॅरंटी फक्त फिजिकल फॉर्ममध्ये होती, म्हणजे फिजिकली द्यावं लागायचं, फिजिकल स्टॅम्प फिजिकल सिग्नेचर असं सगळं लागायचं. पण मग सप्टेंबर 2022 मध्ये HDFC बँकेनी पहिल्यांदा ई बँक गॅरंटी आणली, म्हणजे आता इलेक्ट्रॉनिकली बँक गॅरंटी देता येते, ऑनलाईन ई स्टॅम्प ई सिग्नेचर त्याच्यावर राहील. याच्यामुळे बँक गॅरंटी इकडून घेऊन तिकडे देण्यासाठी वगैरे जो वेळ लागायचा तो एकदम कमी झाला. कधी कधी महिने लागून जातात हे सगळं होताना, पण आता ही प्रोसेस अक्षरशः काही तासांमध्ये होऊन जाईल. तर HDFC ही पहिली बँक ज्यांनी सप्टेंबरमध्ये बँक ई बँक गॅरंटी आणली. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये कॅनरा बँकेनी पण ई बँक गॅरंटी लॉन्च केली NECL सोबत, म्हणजे नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड NECL यांच्यासोबत कॅनरा बँकेनी पण लॉन्च केली. आणि आता तिसरी बँक कुठली बनली आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया ज्यांनी नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडसोबत ई बँक गॅरंटी लॉन्च केली ठीक. हा खूप मोठा पोर्शन आहे ई बँक गॅरंटीचा. सध्या मी तुम्हाला करंट अफेअर्सच्या ह्याच्यात घ्यायचं होतं म्हणून थोडक्यात सांगितलं, आय होप समजलं असेल, नाही तर डिटेलमध्ये बँकिंग गव्हर्नन्सच्या क्लासमध्ये आपण बघूच ठीक. क्लिअर असेल हा मुद्दा तर आता आपण चालू पुढे. चलो पुढचा मुद्दा काय आहे, पुढचा मुद्दा आहे NRIs
ला आता यूपीआयचं पेमेंट करता येणार आहे. आतापर्यंत काय होतं की यूपीआय पेमेंट फक्त भारतीय लोकच करू शकत होते, म्हणजे भारतात भारतीय लोक म्हणजे येणार आहे पण भारतीयच आहे ना, नॉन रेसिडेंट आहे पण आहे तर इंडियन्सच, पण असे भारतीय लोक की जे भारतात राहतात. आता जे एनआरआयज आहे म्हणजे भारताच्या बाहेर राहणारे जे इंडियन्स आहे असे लोक पण यूपीआयचं पेमेंट करू शकतील. ठीक, याच्यासाठी इंटरनॅशनल नंबर्स आता वापरू शकतील यूपीआयचं पेमेंट करण्यासाठी. म्हणजे आतापर्यंत पण एनआरआय करू शकत होते पण भारतीय नंबर्स त्यांना वापरावं लागायचे, आता ते इंटरनॅशनल नंबर्स वापरू शकतील. तर या इंटरनॅशनल नंबर्सवाली जी पूर्ण इकोसिस्टीम आहे याला 30 एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण एनपीसीआयच्या अकॉर्डिंग कंप्लायन्स त्याचा झाला पाहिजे असं यांनी म्हटलं आहे. आता कुठल्या कंट्रीजमधले नंबर्स अलाउड राहतील हे पाहून घ्या. असं नाही आहे की सगळ्याच कंट्रीजला मध्ये असलेले नंबर्स चालतील, नाही, फक्त 10 कंट्रीजच्या नंबर्सला परमिशन मिळाली आहे. कोणत्या 10 कंट्रीज आहे? सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँगकाँग, ओमान, कतार, USA, सौदी अरेबिया, UAE अँड UK. तर या 10 कंट्रीजमधल्या नंबर्स थ्रू NRI लोक इंटरनॅशनल नंबर थ्रू UPIचं पेमेंट करू शकतील. ठीक आहे, तर याच्यासाठी हे NRE आणि NROचे अकाउंट्स वापरतील. आता तुमचा प्रश्न पहिला हाच आहे, मला माहिती आहे जसे शब्द आले की हे NRE NRO अकाउंट आहे काय, तर NRE आणि NRO हे अकाउंट्स आहे नॉन रेसिडेंट इंडियनसाठी, फॉरेन अकाउंट्स म्हणू शकतो आपण, नॉन रेसिडेंट इंडियनसाठी अकाउंट असतात. बेसिक डिफरन्स सांगतो, नाही तर याच्या डिफरन्सची पूर्ण इमेज तुम्हाला इथे साईडला आहेच, पण थोडक्यात समजायसाठी डिफरन्स सांगून देतो. NRO याचा अर्थ असतो नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट, आणि NRE याचा अर्थ असतो नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट, म्हणजे हा NRE हा NRO. आता ऑर्डिनरीवाला जो अकाउंट आहे तो कोणासाठी आहे ते पहिले बघू. एक व्यक्ती आहे समजा ज्याचं जो भारतात आधी राहायचा त्याचं भारतात एक घर आहे, पण आता त्याला UKमध्ये नोकरी लागली, तर त्या व्यक्तीचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये साधं सेव्हिंग अकाउंट होतं. आता तो UKमध्ये गेल्यावर त्यांनी त्याचं जे घर आहे इथे त्या घराला काय केलं, त्यांनी भाड्यावर दिलं. आता त्याला रेंट येत आहे त्या घराचं, तर ते जे रेंट आहे तो त्या व्यक्तीला म्हणतो माझं स्टेट बँकमध्ये अकाउंट आहे त्याच्यात जमा कर. पण आता हा व्यक्ती इंडियन नाही राहिला, आता हा व्यक्ती काय झाला, 6 महिन्यापेक्षा जास्त भारताच्या बाहेर आहे, तर हा झाला येणार आहे. तर त्याच्यामुळे त्याचं जे सेव्हिंग बँकेचं साधं अकाउंट आहे ते नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंटमध्ये कन्व्हर्ट होऊन जातं किंवा हुक करता येतं. तर यांनी ते NRO अकाउंटमध्ये कन्व्हर्ट केलं, नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट. आता त्याच्यात तो रुपयेमध्ये पैसे जमा करू शकतो. ठीक आहे, म्हणजे NRI भारताच्या बाहेर राहून ते अकाउंट ऑपरेट करू शकतो, पण त्याच्यात जो जमा होणारा पैसा आहे हा रुपयामध्ये जमा होतो. समजलं? तर भारतीय रुपये कुठल्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात? NRO मध्ये रेग्युलरली जमा होऊ शकतात, NRO मध्ये जमा होऊ शकतात, NRE मध्ये पण होऊ शकतात. ते कसे होतात ते सांगतो. तर ऑर्डिनरी याला म्हणतात नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंट. दुसरं जे अकाउंट आहे त्याचं नाव आहे नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट. आता हाच व्यक्ती आहे हा UKमध्ये जॉब करत आहे, तर UKमध्ये जो याला पैसा मिळतो आहे त्याच्यातनं याला काही पैसा घरी पाठवावा असं वाटतो, पण तो पैसा तर मिळतो आहे डॉलरमध्ये, तर याला डॉलरमध्ये जेव्हा पैसे जमा करावे लागतात तर इथे NRO मध्ये ते डॉलरमध्ये जमा करता येत नाही. तो तर अकाउंट ऑर्डिनरी अकाउंट आहे, म्हणजे त्याच्यात फक्त रुपयातच पैसे जमा होतील. तर मग तो काय करतो की मग तो एक NRE अकाउंट उघडतो, नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंट, म्हणजे एक्सटर्नल येणारा पैसा जमा करण्यासाठी असं समजा. तर बाहेरनं जो येणारा पैसा आहे हा कुठे जमा करता येतो? त्याचा NRE अकाउंटमध्ये जमा करता येतो. एवढंच नाही तर हे भारतातनं जे त्याला घराचं जे रेंट मिळतं आहे रुपयामध्ये हे पण पैसे तो रुपयामध्ये इथे जमा करू शकतो. एक तर काय आहे, नॉन रेसिडेंट एक्सटर्नल अकाउंटमध्ये इंटरेस्ट रेट कमी लागत असतो, पण नॉन रेसिडेंट ऑर्डिनरी अकाउंटमध्ये जास्त इंटरेस्ट रेट लागत असतो. शिवाय NRE अकाउंट हे टॅक्स फ्री असतात, त्याच्यामुळे बरेचसे NRIs जे आहे हे NRE अकाउंट प्रेफर करतात असंही आहे. पण हा बेसिक एक डिफरन्स आहे, भारतातले पैसेच एखाद्या NRIच्या भारतीय अकाउंटमध्येच जमा करणे, दॅट इज कॉल्ड NRO अकाउंट. आणि बाहेरनं येणारा जो पैसा आहे NRIचा तो एखाद्या भारतीय बँकेच्या अकाउंटमध्ये त्याला जमा करायचा आहे, जो डॉलरमध्ये असू शकतो बा, तर असं जे अकाउंट असतं त्याला म्हणतात NRE अकाउंट. ठीक, एक बेसिक आयडिया तुम्हाला पहिले सांगितली,
डिटेल मध्ये जसं म्हटलं आपण बँकिंग अवेअरनेसच्या क्लासमध्ये डिटेल्स बघू याचे. ठीक, तर हा एक मुद्दा इथे क्लिअर झाला. चलायचं पुढे. चलो आणि शेवटचा मुद्दा आहे आजचा, तो आहे एका फॉर्मर युनियन मिनिस्टरची आणि समाजवादी आंदोलनशी समाजवादी आंदोलनमधनं निघालेले आणि खूप मोठे समाजवादी नेता शरद यादव यांच्या डेथशी रिलेटेड. तर शरद यादव हे फॉर्मर युनियन मिनिस्टर होते, यांची डेथ झाली आहे परवा आणि यांचं जे पैतृक गाव आहे बैबई तिथे आता अंत्यसंस्कार त्यांचा आज पार पडला. कोण होते शरद यादव? शरद यादव हे तसे तर मध्य प्रदेशचे जे पी आंदोलन जे झालं होतं इंदिरा गांधीच्या सरकारच्या अगेन्स्ट, तर जे पी आंदोलनमधनं काही मोठे चेहरे निघून आले जे आज भारतीय पॉलिटिक्समध्ये खूप मोठे नाव आहे. जसं मुलायमसिंग यादव होते, त्यांची काही दिवस आधी डेथ झाली. लालू प्रसाद यादव एक नाव आहे आणि शरद यादव हे त्याचे जे पी मुवमेंटमधनं बाहेर आलेले व्यक्ती आहे. तर जयप्रकाश नारायण यांनी जे पी शरद यादव यांना पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभं राहायला सांगितलं होतं आणि तेव्हा ते जबलपूरमधनं इलेक्शनसाठी उभे राहिले आणि ते इलेक्शन ते खूपच कमी वयात म्हणजे 27व्या वर्षी जिंकले होते. आता तेव्हा इलेक्शनमध्ये 27व्या वर्षी इलेक्शन जिंकल्यापासून आता 75व्या वर्षापर्यंत म्हणजे 50 वर्षापेक्षा जास्त यांचं पॉलिटिकल करिअर होतं. 7 वेळा लोकसभामध्ये मेंबर ऑफ पार्लियामेंट म्हणून गेल्या, 7 वेळा आणि राज्यसभामध्ये 3 वेळा गेल्या. म्हणजे 5-5 वर्ष जर प्रत्येकाचे पकडले तर प्रत्येक 5 वर्षाची नसतंच, पण तरी 5-5 वर्ष पकडले तर 10 वेळा म्हणजे 50 वर्ष तर हे मेंबर ऑफ पार्लियामेंटच राहिलेले आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि एक हा एकच असा व्यक्ती आहे शरद यादव हे एकच अशी व्यक्ती आहे की ज्यांनी 3 वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकसभा निवडणूक जिंकली आहे. लोकसभा निवडणूक जिंकणे म्हणजे तुम्हाला पब्लिकचा सपोर्ट पाहिजे आणि 3 वेगवेगळ्या राज्यात जाऊन लढणे आणि जिंकणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा जे लढले ते मध्य प्रदेशवरनं लढले, जबलपूरवरनं जेव्हा ते जिंकले. नंतर ते बदाव नावाचं जे डिस्ट्रिक्ट आहे उत्तर प्रदेशमधनं तिथनं इलेक्शन लढले आणि तिथनंही जिंकले आणि नंतर मधेपुरामध्ये गेले बिहारमध्ये आणि बिहारमधनं पुन्हा जिंकले. तर नंतर 2014 बिहारमधनं मधेपुरामधनं ते जिंकत आले होते. मेजर यांचं करिअर तसं बिहारमध्येच राहिलेलं आहे. जनता दल युनायटेड जी पार्टी आहे म्हणजे ज्याचे हेड जे आहे सध्या नितीश कुमार हे बिहारचे चीफ मिनिस्टर आहे, ही पार्टी बनवण्यात यांचाच योगदान होतं शरद यादव यांचं. आणि नंतर ती पार्टी बनल्यानंतर शेवटी एक वेळ अशी आली की त्यांना JDU म्हणजे त्याच पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते ते आणि त्यांना राष्ट्रीय अध्यक्षाच्या पदावरून पण काढून टाकलं आणि नंतर पार्टीमधनं पण काढून टाकलं, राज्यसभेवरनं पण त्यांना काढून टाकण्यात आलं पार्टीकडनं. मग त्यांनी स्वतः एक पार्टी बनवली ज्याचं नाव होतं लोकतांत्रिक जनता दल, 2018 बनवली. आणि नंतर मग या पार्टीचा विलय त्यांनी राष्ट्रीय जनता दल जी आहे लालू प्रसाद यादव यांची पार्टी याच्यात विलय केला. तर जेव्हा यांची डेथ झाली तेव्हा ते RJDचे मेंबर होते, पण मेजर यांचा जो काळ राहिलेला आहे तो राहिलेला आहे जनता दल युनायटेड सोबत. तर एक खूप मोठे समाजवादी नेता, पॉलिटिक्समध्ये खूप मोठं नाव, यांचं 1-2 दिवस आधी डेथ झाली. तर हे होते आजचे सगळे करंट अफेअर्स. आय होप आजचे सगळे पॉईंट्स तुम्हाला समजले असतील. नसतील समजले तर कमेंट बॉक्समध्ये टाका, कळले असतील तरी सांगा की सगळे पॉईंट समजले. थँक्यू व्हेरी मच.